नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री गुरुचरित्र पारायण का करावे श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे बऱ्याचशा भक्तांना बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न मनात येत असतो की गुरुचरित्र पारायण का करावे आणि या पारायणाला का बसावे तर मित्रांनो अडचणी संकटे चिंता ही सर्व जणांनाच असते पण मग काय माझे नशीबच खराब आहे असे बोलत राहायचे का साधे एक उदाहरण घ्या तुम्हाला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता डॉक्टरकडे जाता तर का जाता तर बरे वाटावे म्हणून मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केलाच पाहिजे ना या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषे करा करा हे करा ते करा इकडे जा तिकडे जा असं सांगत असतात तरी त्याचा काही उपयोग होत नाही मन शांत आणि स्थिर होत नाही मग काय करावे यासाठी गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की कि तुम्ही किती पापे केली तुम्ही किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला तरी चिंता करू नका फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आयुष्यात जे संकटे दुःख अडचणी समस्या असतील ज्या चिंता असतील ज्या गोष्टीचा मार्ग मिळत नसेल ज्या प्रश्नाची उत्तरे मिळत नसतील ती ह्या गुरुचरित्र वाचून हे पारायण करून तुम्हाला मिळेल हे वाचण्याच्या आधी दत्त गुरूंबरोबर बोला की स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह याच्यात अडकून खूप पापे केली खूप वाईट शब्द वापरली खूप वाईट बोललो पण आतापासून तुम्हीच या देहाला सांभाळा तुम्हीच या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमची अडचणी संकटे चिंता कुठे गेली हे तुम्हाला समजणारच नाही ना नंतर तुम्ही जसे जसे वाचन वाढवत जाल ते वाढत जाईल तसे स्वतः गुरु श्री स्वामी समर्थ तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन दर्शन देऊन जातील म्हणून करावे श्री गुरुचरित्र पारायण तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद